नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकनची रेसिपी दाखवणार आहे। तर ही माझी रेसिपी पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा। चला तर मग बनवूया बटर चिकन। बटर चिकन करण्यासाठी मी हे साधारण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे व ते स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये इथे 1 चमचा ही आलं लसूण ची पेस्ट टाकत आहे। हे साधारण 2 मोठे चमचे मी दही घेतलेलं आहे ते टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया व 1 चमचा हे मिरची पावडर घेतलेली आहे ती टाकूया। व आपल्याला हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे पहा, चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण हे साधारण 1/2 तास साईडला ठेवणार आहोत। इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये साधारण मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा बटर टाकूया। गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। आता हे बटर विरघळत आहे आपलं। आता मी यामध्ये हे जे आपण मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं होतं ते टाकणार आहोत। 1 तास झालेला आहे, आता आपल्याला 1-1 पीस यामध्ये टाकायचं आहे। हे चिकन आपल्याला मध्यम आचेवरती साधारण 10 ते 15 मिनिटे असं पॅनमध्ये आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। यावरती आपण झाकण ठेवूया व हे चिकन व्यवस्थित दोन्ही बाजूंनी छान शिजवून घेऊया। साधारण 5 मिनिटे झालेली आहेत। आता हे आपण चिकन पलटून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने सर्व पीसेस आपण हे पलटून घेणार आहोत। हे सर्व मी पीसेस पलटून घेतलेले आहेत। पुन्हा एकदा आपण यावरती झाकण घेऊन 5 मिनिटे शिजून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत। हे पहा, चिकन आपलं हे व्यवस्थित छान शिजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते व आपण पुढील प्रोसिजर करूया। इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता आपण त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाकूया। तेल गरम झालं, गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत ते टाकूया। व तेलामध्ये आपल्याला हे कांदे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। हे पहा, कांदा आपला परतून झालेला आहे।
आता मी यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते, ती देखील आपण व्यवस्थित परतून घेऊया। आता मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत, ते टाकूया। हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते जेणेकरून टोमॅटो आपला लवकर मऊ होईल। तो आता मी यामध्ये इथे 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, ते टाकूया। ते देखील आपण थोडेसे परतून घेऊया। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 5 मिनिटे एक वाफ करून घ्यायचे। 5 मिनिटे झालेली आहेत, हे पहा, हे व्यवस्थित आपलं सर्व कांदा टोमॅटो शिजलेलं आहे, मऊ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण गॅस बंद करूया व हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे। हे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आपण परतून घेतलेलं होतं ते पूर्णपणे गार झालेलं आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे ट्रान्सफर केलेलं आहे। त्यामध्ये साधारण थोडंसं आपण 2 ते 3 चमचे पाणी टाकूया व आपल्याला ह्याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची। मी इथे पुन्हा तोच पॅन घेतलेला आहे, त्यामधलं चिकन मी एका दुसऱ्या डिशमध्ये काढलेलं आहे। आता मी यामध्ये 2 चमचे तेल टाकते। तर 2 चमचे आपण यामध्ये बटर टाकूया। मस्त आता मी यामध्ये ही जी पेस्ट करून घेतलेली होती आपण कांदा लसूण टोमॅटोची, ती सर्व आपण यामध्ये परतून घेणार आहोत। ही पेस्ट मी चाळून घेतलेली आहे वाटून झाल्यानंतर, ती टाकूयात आपण। साधारण मिनिटभर आपण ही तेलामध्ये व बटरमध्ये अशा पद्धतीने परतून घेतो। हे पहा, मिनिटभर मी हे परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये काही मसाले टाकूया। त्यामध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, ते टाकूया। 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, ती टाकूया। 1/2 चमचा जिरेपूड टाकूया व 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, तो टाकूया। हे सर्व मसाले देखील आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया। हे पहा, मस्त मसाला परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता साईडने याला ऑइल सुटायला लागलेला आहे। आता मी यामध्ये साधारण 1 कप पाणी ॲड करते। मग व्यवस्थित मिक्स करूयात। व एक आपण ह्याला उकळी काढून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकूया। हे देखील मिक्स करून घेऊया। ह्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस टाकूया।
हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आता पुन्हा एकदा आपण यावरती लीड ठेवून साधारण 10 मिनिटे एक वाफ काढून घेणार आहोत। साधारण 10 मिनिटे झालेली आहेत, हे पहा वा मस्त आपलं हे बटर चिकन तुम्ही पाहू शकता रेडी झालेलं आहे। आता मी यामध्ये थोडीशी ही कसुरी मेथी घेतलेली आहे, ती थोडीशी आपण क्रश करू टाकूया। मस्त थोडीशी कोथिंबीर टाकूया। व इथे मी हे फ्रेश क्रीम घेतलेला आहे ते टाकूया। वह आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया। वाह मस्त तर हे आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे। आता हे आपण सर्व करूया। तर तयार झालेलं आहे हे आपलं रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा। धन्यवाद।